हेलो स्टूडेंट, हाउ आर यू? आई होप यू विल बी फाइन। टुडे वी लर्न स्टैंडर्ड 6 मैथमेटिक्स पार्ट इंटीजर्स। नाउ वी लर्न अबाउट the addition of integers. Now you know the all positive numbers, all negative numbers, and zero is neither positive nor negative. These all called integers, means all are natural numbers. All opposite numbers of natural numbers and zero is a whole number, is all called integers. So now we learn the first part of addition. Both numbers are positive. Now you know the number apply on it is It is line. But we write the number on number line, so it is called number line. Now we getting here a number line. Now zero is the origin point, because apply the number on number line from the zero. It is midpoint of number line. It is origin point. It is neither positive nor negative, whole numbers. Now right side, and it's a left side. Zero to 1 unit distance right side, 1, 2 unit distance 2, 3 unit distance 3, from zero 4 unit distance 4 to the right side, from zero 5 units distance 5 to the right side, from the zero 6 unit distance 6 to the right side. Now left side, 1 unit distance negative 1, 2 unit distance negative 2, 3 unit distance negative 3, 4 unit distance negative 4, 5 unit distance negative 5, 6 unit distance negative 6 to the left side. Okay, it is negative number. Negative number to your left side and positive number to your right side. Right side number always biggest and left side number always smallest. Look, 5 is the smallest than 6. It is left side to the 6. 4 is the smallest than 5. It is left side number. Means every time left side number is smaller. It means 0 is bigger than negative 1. Negative 1 is bigger than negative 2. Negative 2 is bigger than negative 3. It means the right side number biggest, always biggest, and left side number always smallest. Do you understand? Very good. Vidyarthi Mitrano, apan iyatta 6vicha ganitacha पूर्णांक संख्या हा भाग पाहतोय, त्यातला बेरजेचा भाग पाहतोय. दोन्ही संख्या धन असताना संख्या रेषेवर आपण काही संख्या लिहिलेल्या आहेत. 0 याला मध्यबिंदू म्हणूया रेषेचा, आणि त्याच्या उजव्या बाजूला बघा, आपल्या उजव्या बाजूला आपण
सर्व धन संख्या लिहिलेल्या आहेत, धन पूर्णांक लिहिलेले आहेत, डाव्या बाजूला ऋण पूर्णांक आहेत. लक्षात घ्या, नेहमी उजवीकडची संख्या मोठी मोठी होत जाते आणि डावीकडची संख्या लहान लहान होत जाते. दोनच्या उजवीकडे असलेले तीन मोठे आहेत आणि दोनच्या डावीकडे असलेला एक लहान आहे. एकच्या डावीकडे असलेला शून्य लहान आहे आणि उजवीकडचे दोन मोठे आहेत. मग शून्याच्या डावीकडे ऋण तीन आहे, ते लहान आहे, आणि शून्याच्या उजवीकडे एक आहे, तो मोठा आहे. म्हणजे उजवीकडची संख्या मोठी होत जाते आणि डावीकडची संख्या लहान होत जाते. शून्यापासून उजवीकडे समान अंतरावर खुणा करतात आणि त्याच्याखाली एक एक अंक लिहित जातात, याला एक युनिट डिस्टंट म्हणतात. तसंच डावीकडे सुद्धा याच्यापासून शून्यापासून एक ही संख्या उजवीकडे एक युनिटवर आहे आणि शून्यापासून डावीकडे ऋण एक ही संख्या एक युनिटवर आहे. म्हणजे समान अंतरावर विरुद्ध संख्या असतात. बघा, एकची विरुद्ध संख्या ऋण एक आणि ऋण एकची विरुद्ध संख्या एक. आता इथे अधिक चिन्ह द्यायची गरज नाही, इथे कोणतंही चिन्ह नाही म्हणजे अधिक चिन्ह आहे. लक्षात आलं का? इथं कोणतंही चिन्ह नाही म्हणजे तिथे अधिकच चिन्ह आहे, धनचिन्ह आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं असतं. आता आपण सुरुवात करतोय. बघा, आपल्याला एक गणित दिलं. नाव 2+3, 2+3 इज इक्वल टू 5, बट द ऍडिशन शोईंग ऑन नंबर लाईन इट इज पॉझिटिव्ह 2. स्टार्ट फ्रॉम 0 अँड गोज टू द राईट साईड बिकॉज इट इज पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह मीन्स राईट साईड. ओके, सो हिअर, ओके, नाव इट्स कन्वर्ट इन टू 0. हिअर आर 1, 2, 3, 4. डू यू अंडरस्टँड? अँड इट्स अ निगेटिव्ह 1, निगेटिव्ह 2, निगेटिव्ह 3, एटसेट्रा. नाव इट इज 0 अँड आफ्टर देम द नंबर 3. सो स्टार्ट पॉझिटिव्ह 3, सो स्टार्ट फ्रॉम 0 अगेन अँड गोज टू द 3 प्लेस राईट साईड 1, 2, 3. दॅट टाइम वी गॉट हिअर द नंबर 5. इट इज 5. डू यू अंडरस्टँड? सो बोथ नंबर्स आर पॉझिटिव्ह इंटीजर्स. इग्नोर द साईन अँड ऍड द नंबर इच ऑदर. डू यू अंडरस्टँड? लिसन अगेन द अदर्स एक्झाम्पल. ओके, ना 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. निगेटिव्ह 1, निगेटिव्ह 2, निगेटिव्ह 3, निगेटिव्ह 4, निगेटिव्ह 5, निगेटिव्ह 6, निगेटिव्ह 7, निगेटिव्ह 8. ना 3+4. स्टार्ट फ्रॉम 0 अँड इट इज पॉझिटिव्ह नंबर. इट इज पॉझिटिव्ह नंबर, सो स्टार्ट फ्रॉम 0 अँड गोज टू द राईट साईड. नाव लुक, 3 प्लेस 1, 2, अँड 3. डन. नाव देअर आर कन्वर्शन. 3 कन्वर्ट इन टू 0, 1, 2, 3, 4, 5. इट इज निगेटिव्ह 1 लेफ्ट साईड, 0 लेफ्ट साईड, निगेटिव्ह 1, निगेटिव्ह 2, निगेटिव्ह 3, निगेटिव्ह 4, एटसेट्रा. नाव प्लस 4, 4 इज द पॉझिटिव्ह नंबर, सो अगेन स्टार्ट फ्रॉम द सेकंड 0 अँड गोज टू द राईट साईड ऍट द 1 प्लेस, 2 प्लेस, 3 प्लेस अँड 4 प्लेस.
There we found the number 7. It means 3 plus 4 is equal to 7. Ignore the sign and add the number each other. Do you understand? The both numbers are positive. The answer is positive. Now we learn the both numbers are negative. Both numbers are negative. It is your right side, it is left side. Now start from 0, but both numbers are negative, so going both time towards the left side. Now 0 to 2 place. Okay, now it is convert 0, negative 1, negative 2, negative 3, negative 4, negative 5, negative 6. It is conversion. Now it's a right side 1, 2, 3, 4. Okay. Now negative 3, start from this 0 and goes to the 3 place towards the left side. Now 1, 2 and 3. That time we found negative 5. Do you understand? The answer negative 5. Again we get the another example. Zero, 1, 2, 3, 4. Right side negative 1, negative 2, negative 3, negative 4, negative 5, left side. Okay, now negative 1 plus negative 3, negative 1 plus negative 3. Start from 0, negative 1 toward the left side. Okay, it is convert 0, negative 1, negative 2, negative 3, negative 4, 1, 2, 3, 4. Done. Now it is second number now, negative 3. So start from this 0, negative 3, 1, 2 and 3. Done. That time we got negative 4. Do you understand? It means if the both numbers are negative, ignore the sign, add the number each other and write the sign. 3 and 1, 4, the same sign. Do you understand? Okay, very good. Now we learn the third part of the addition of integers. One of the positive numbers and other is negative number. Okay, one of the positive and another negative number. Now positive 3 plus negative 2. Okay, both are different sign. It is positive and it is negative. Now first positive number start from, it is right side number and it is left side. Okay, 3. So start from 0 and goes to 1 place, 2 place and 3 place. There we found the positive 3. Now it is convert 0, it is negative 1, negative 2, negative 3, negative 4. Here yes, 1, 2, 3. Done. Now negative 2, start from this 0, negative 2. Now negative 2 means left side. Now goes up 1 and 2. That time we found 1. Do you understand? One time it goes towards the right side and come back to the left side. It means subtraction. It goes to the
both time right side addition and give the sign positive. If we go to the left side both time addition and gives the negative sign. But one of the time we go to the right side and come towards the left side, it is subtraction. When adding integers with different sign, ignore the sign and subtract the smaller number from the bigger one, then give the sign of the bigger number. Give the sign of the bigger number. Subtract the smaller number from the bigger number. Means 3 minus 2. And give the sign of the bigger number. Bigger number is positive. So, write here positive sign. But it is custom. Do not write positive sign. So, remove them. Okay. Another example. Now, we could get the others example now. Now next example, negative 3 plus 3, okay. Now start from 0, first number is negative, so goes to the left side, 1 place, 2 place, 3 place, okay. It is convert into 0. Right side 1, 2, 3, 4, 5. Now here negative 1, negative 2, negative 3. Now plus 3, positive 3. Now it goes to the right side. Now start from this 0 up. 1 place, 2 place, 3 place. Oh, we got there 0. It's mean 0. Now, our rules. When adding integers with different sign, ignore the sign of the both numbers and subtract the smaller number from the biggest number and give the sign of biggest number. Now, 3 minus 3. 0, and 0 have not a sign. Do you understand? Very good. Now problem set number 5. Okay, both numbers are positive. Do not use every time the number line. Vidyarthi mitrano, pratyek veli sankhya resha vaparnyachi garaj nahi. Apan प्रॉब्लेम सेट नंबर 5 सोडवत असताना जी उदाहरण दिलेली आहे ती नियमानुसार सोडवायची. नियम काय सांगतो, बोथ नंबर्स आर पॉझिटिव, दोन्ही संख्या धन असताना पेरीज करा, बेरजेचं चिन्ह द्या. 8 and 6 14. राइट द एग्जांपल अगेन. 8 + 6, नाउ इट इज 14. Okay, do you understand? Now write the equal sign. 5 + 3 = 8. Do you understand? Now 7 + 10 = 17. Both numbers are positive. Both numbers are positive. Ignore the sign, add the number each other and write the sign. But do not write here addition, plus sign. Okay. काय सांगितलेलं आहे, दोन्ही संख्या धन असताना दोघांची बेरीज करा आणि धन चिन्ह द्या. बघा 5 आणि 3 8, 7 आणि 10 17, 8 आणि 6 14. लक्षात आलं का? छान. ना पोर नंबर आर निगेटिव्ह. ओके, बोथ नंबर आर निगेटिव, दोन्ही संख्या ऋण असताना. बघा निगेटिव 8
प्लस निगेटिव टू। अजून एक उदाहरण घेऊया, दोन्ही संख्या ऋण असताना वजा निगेटिव एट प्लस निगेटिव टू, ऋण आठ अधिक ऋण दोन, निगेटिव थ्री प्लस निगेटिव टेन, ऋण तीन अधिक ऋण दहा, निगेटिव फाइव प्लस निगेटिव फाइव। ओके, इग्नोर द साइन, इग्नोर द साइन, साइन दुर्लक्षित करा। राइट द एग्जाम्पल अगेन, गणित परत लिहा, एट एंड टू टेन। ओके, राइट द साइन हियर, इग्नोर द साइन, राइट द एग्जाम्पल अगेन। नाउ टेन एंड थ्री थर्टीन, निगेटिव थर्टीन, राइट द साइन। फर्स्ट स्टेप इग्नोर द साइन एंड आफ्टर देन राइट द साइन। नेक्स्ट एग्जाम्पल, राइट अगेन हियर, इग्नोर द साइन, फाइव फाइव टेन, निगेटिव टेन, बोथ नंबर्स आर पॉजिटिव, पॉजिटिव, आंसर बिकेम पॉजिटिव, बोथ नंबर्स आर निगेटिव, आंसर बिकेम निगेटिव। दोन्ही संख्या बाळानो धन असताना उत्तर धन आणि दोन्ही संख्या ऋण असताना उत्तर ऋण येते, वन ऑफ द पॉजिटिव अँड अदर निगेटिव। ओके, सो नाइन प्लस निगेटिव थ्री, नाइन प्लस निगेटिव थ्री, नाउ द डिफरेंट साइन। ओके, सो इग्नोर द साइन। ओके, नाइन एंड सब्ट्रैक्ट द स्मॉलर नंबर फ्रॉम द बिगेस्ट नंबर, म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, नऊ मधून तीन गेले, आधी ते गणित परत लिहा, नऊ मधून तीन गेले सहा उरले, राइट द साइन ऑफ बिगेस्ट नंबर, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या। आता मोठ्या संख्येला धन चिन्ह आहे, ते इथं आपण द्यायचं नाही, लक्षात आलं? ओके, अदर्स एक्झाम्पल, निगेटिव्ह सेवन प्लस टू, डिफरंट साइन, हियर आर पॉजिटिव, हियर आर निगेटिव। ओके, सो राइट द एग्जाम्पल अगेन, निगेटिव सेवन प्लस टू, नाउ इग्नोर द साइन, यात वजाच चिन्ह नाही आहे असं गृहित धरा, सात मधून दोन वजा करा, उरले पाच, राइट द साइन नाउ आणि त्याचं चिन्ह देऊन टाका, डू अंडरस्टँड ना? निगेटिव फाइव प्लस निगेटिव टू, सॉरी पॉजिटिव टू, ना इट इज निगेटिव आणि इट्स अ पॉजिटिव, इग्नोर द साइन। ओके, डन, नाउ सब्ट्रॅक्ट द स्मॉलर वन फ्रॉम द बिगेस्ट वन, पाच मधून दोन वजा केले, उत्तर आलं तीन, साइन ऑफ बिगेस्ट नंबर दिलं, डू अंडरस्टँड? व्हेरी गुड, ना निगेटिव एट प्लस झिरो, राइट द अगेन एग्जाम्पल, अँड एट मायनस झिरो एट, राइट द साइन, डू अंडरस्टँड? नाउ फाइव प्लस निगेटिव सिक्स, ओके, राइट द एग्जाम्पल अगेन, डन, नाउ इग्नोर द साइन, द स्मॉलर नंबर सब्ट्रॅक्ट फ्रॉम बिगेस्ट नंबर, चिन्ह दुर्लक्षित करा, म्हणजे सहा मोठे आहेत, सहा मधून पाच गेले एक उरला, राइट द साइन। ओके, व्हेरी गुड, कम्प्लीट द एक्सरसाइज, प्रॉब्लेम सेट नंबर फाइव, दे आर गिवन द चार्ट, लुक दिस टाइप, negative 2, here are given 8, now 4, okay,
negative 3, negative 5. Done. Now, negative 2 plus 8, the first example. Now, negative 2 plus 4, the other example. Now, negative 2 plus negative 3. Okay. Now, negative 2 plus negative 5. Now, second number given here, 6. Okay. So, 6 plus 8. Now, 6 plus 4. Now, 6 plus negative 3. 6 plus negative 5. Now, other example given there. Zero plus 8, 0 plus 4, 0 plus negative 3, and 0 plus negative 5. Do you understand? Now next, negative 4, negative 4 plus 8, negative 4 plus 4. Now, negative 4 plus negative 3, negative 4 plus negative 5. Do you understand? Very good. Now it is the chart complete, but we need the answer of every example. Now negative 2 plus 8, both numbers are different sign, ignore the sign, and the smallest number subtract from biggest number. 8 madun negative 2 vaja kele ki kiti yetil 6 yetil 6 la adhik cha chinha dyaychi garaj nahi. Both numbers are positive, so addition 8 and 6 14. 8 and 0, both numbers are positive, sorry it is neither positive nor negative because it's a 0. Aaj shunya la chinha nahi. 8 adhik shunya 8, negative 4 plus 8, the different sign, so ignore the sign negative. 8 minus 4, 8 madun 4 vaja kara, 4 ala, 8 madun 4 vaja kele hote mote sankhyete chinha adhik. Ignore the sign here because the both numbers are different sign. 4 is the biggest, subtract 2, now remaining 2 and sign positive. Both numbers are positive, 10, one of the positive, neither positive nor negative, one of the positive number, so 4. Now, negative 4 plus 4, the both numbers are, it is positive, it is negative, 0, because it is opposite number. After we learn about the opposite numbers, now, negative 3, negative 2, the both numbers are negative, so addition 3 and 2, 5, negative 5, both numbers are different sign, so ignore the sign and subtract. 6 minus 3, 3, addition, plus sign, but do not write here. Now, negative 3 plus 0, negative 3, negative 4 plus negative 3, negative 7. Now negative 2, negative 5, negative 7. Now different sign, 1, 6 minus 5, 1. Write the sign, do not write here sign. Negative 5 plus 0,
negative 5, negative 5, negative 4, negative 9. Do you understand? Very good.